भारत पाकिस्तान यांच्यात कायम शीतयुद्ध होत असतं. पाकिस्तान समोरासमोर युद्ध करण्यापेक्षा आतंकवादी संघटनांच्या मार्फत भारतात घातपात घडवण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यातच राष्ट्रीय सणाच्या वेळी जास्त प्रमाणात अशा घटना तडीस नेल्या जातात. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अतिरेकी भारतात घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाच्या तर्फे महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. मध्य रेल्वेचे मनमाडचे स्टेशन हे महत्वपूर्ण जंक्शन मानले जाते. येथून रोज सुमारे 150 पेक्षा जास्त प्रवासी गाड्यांची ये जा होत असल्यामुळे सर्वच प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची वर्दळ असते. याच पार्श्वभूमीवर आज श्वान पथक मेटल डिटेक्टर द्वारे रेल्वे गाड्या, प्रवाशांचे सामान, तिकीट बुकिंग कार्यालय परिसर, पार्सल सुविधा आदींची कसून तपासणी करण्यात आली. धर्मेंद्र तिवारी, डी आर सादरे, देवेंद्र कुंभार, श्वान दारा यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत कोणत्याही प्रकारची संवेदनशील सामग्री मिळून आली नाही. जागर जनस्थान साठी प्रतिनिधी अमीन शेख, मनमाड.